आज आपण चाललेलो छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये. आता या ठिकाणी उस्मानपुरा आहे, त्या ठिकाणचं कबीरनगर आहे आणि त्या भागामध्ये वाहुळ कुटुंब राहत आहे. आता या कुटुंबामध्ये साहेबराव वाहुळ, आई ताराबाई आणि त्यांचा मोठा मुलगा, त्यांचं वय साधारण 36 आसपासचं आहे, त्यांचं नाव आहे अंकुश वाहुळ, आणि लहान मुलगा वय वर्ष साधारण 25 आसपासचं आहे, नाव आहे आनंद वाहुळ. अशा पद्धतीनं आणि इतर काही यांच्या परिवारातील सदस्य, तर असा हा यांचा परिवार आहे. सुखी परिवार आहे, समाधानी परिवार आहे. अंकुश जे आहेत ते महानगरपालिकेमध्ये कामाला आहेत, आनंद जे आहेत ते रिक्षाचालक आहेत, आणि हे सगळं म्हणजे घरातले बहुतेक सदस्य जे आहेत ते कमावणारे आहेत, आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा परिवार सुरू आहे. आणि मोठा मुलगा अंकुश यांचं लग्न दीपाली यांच्याबरोबर झालेलं आहे. आणि 2018-19 रिक्षाचालक आनंद जे आहेत, तर ते म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये अशी काही एक वेगळं, त्यांच्या जीवनाला एक वेगळेपण सुरू झालेलं होतं 2018-19, म्हणजे त्यांची मैत्री चिखलठाणा या ठिकाणी राहणाऱ्या जया विजय महापुरे यांच्याबरोबर झालेली होती, आणि या त्यांच्या नातेवाईकसुद्धा होत्या. आता जया उर्फ जयश्री महापुरे ह्या पतीपासून विभक्त झालेल्या होत्या आणि त्या चिखलठाणा या ठिकाणी भाड्यानं राहत होत्या, आपल्या मुलाबरोबर ते त्या राहत होत्या. आणि जया एका हॉस्पिटलमध्ये त्या काम करत होत्या. आता चिखलठाणा परिसरामध्ये आनंद रिक्षा चालवत होते आणि अनेक वेळा जया ज्या आहेत त्या आनंद यांच्या रिक्षामधून ये जा करत होत्या, आणि याच्यामुळेच या दोघांच्यामध्ये मैत्री झाली होती. आता त्यावेळेस आनंद जे आहेत ते 21 वर्षाचे आणि जया ज्या आहेत ते साधारणपणे 30 आसपासच्या विवाहित होत्या, आणि यामुळे तर म्हणजे असं असतानासुद्धा दोघंही एकमेकांना भेटायला लागले, बोलायला लागले, एकमेकांच्या जवळ आले. आता आनंद यांना माहीत होतं की जया ज्या आहेत त्या विवाहित आहेत आणि त्यांचा मुलगा आहे, ही सगळी कल्पना त्यांना होती. पण नंतर ते प्रेमामध्ये पडले, ते एकमेकांना भेटत होते आणि प्रेमसंबंधामध्ये इतके अडकले की नंतर काही दिवसांनी ते दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहायला लागलेले होते. आता जयाला देखील कोणीतरी सांभाळणारा हवा होता आणि मुलगा आणि त्या यांना कुणाचा तरी आधार पाहिजे होता, आणि असं यावेळेसच मग ते एकमेकांना भेटलेले आणि एकमेकांच्यामध्ये हा म्हणजे जवळीक निर्माण झालेली होती. तर अशा पद्धतीनं यांचं रिलेशन चालू होतं. आता मुलगा त्यावेळेस लहान होता. आता अनेक दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेलं, आणि ह्यांचं जे काही संबंध होते ते संबंध आनंद यांच्या मोठ्या भावांना पण समजलेले होते, हे सगळं प्रकरण कळलेलं होतं. आता काही दिवसानंतर या दोघांच्यामध्ये म्हणजे अनेक दिवस रिलेशनमध्ये, जवळजवळ 4 रिलेशनमध्ये गेले, आणि या काळामध्ये आनंद जे आहेत ते जयाला घर खर्चासाठी पैसे द्यायचे आणि हे स्वतः रिक्षा चालवायचे आणि काही मिळालेलं असेल त्याच्यामध्ये त्यांना पण मदत करायचे. अशा पद्धतीने सगळं सुरळीत चालू होतं. त्यानंतर मात्र छोट्या छोट्या गोष्टीवरून यांच्यामध्ये वाद व्हायला लागला, भांडणं व्हायला लागली, पैशाची अडचण यायला लागली, आणि जया यांना असं वाटत होतं की आता आपला मुलगा मोठा व्हायला लागला आहे, त्याला सगळं समजायला लागलं आहे, आणि त्यामुळे आपण अशा पद्धतीनं रिलेशनमध्ये राहू शकत नाही, आणि म्हणून त्यांनी आनंद यांच्यापासून दूर राहायला सुरुवात केली होती. पण याच्यामुळे सुद्धा वादाला कारण ठरलेलं होतं, वादाला सुरुवात झालेली होती. आणि त्यानंतर 2023 काही महिन्यापूर्वी आनंदने जया यांच्यासोबत भांडण, म्हणजे या दोघांच्यात भांडण झालं होतं, आणि नंतर या दोघांनी एकमेकांना सोडलं. म्हणजे अशी माहिती माध्यमातून समोर येते की नंतर हा प्रियकर जो आहे तो नोकरीच्या शोधामध्ये मुंबईला निघून गेला, आणि त्याच्यामुळे या दोघांच्यामधला संबंध जो आहे तो तुटलेला होता. दोघं वेगवेगळे होऊन आपापल्या कामामध्ये अडकलेले होते. काही दिवस गेले आणि मुंबई म्हणजे आनंदचं मुंबईमधलं मन जे आहे तिथं रमत नव्हतं, त्यामुळे मग ते काम आटपून पुन्हा गावाकडे आले, छत्रपती संभाजीनगरला परत आले, आणि त्याच्यानंतर मग त्यांची रिक्षा चालवणं पुन्हा सुरू झालं. आणि यावेळेस मग त्यांच्या मनामध्ये जया महापुरे यांच्याबद्दलचे जे विचार होते ते पूर्वीसारखेच होते, आणि त्यामुळे मग त्यांनी जया यांना भेटण्याचा अनेकदा प्रयत्न केलेला होता. पण जया यांनी नंतर त्यांची रूम वगैरे बदललेली होती, संपर्क वगैरे बदललेला होता, त्यामुळे यांची भेट होत नव्हती. पण आनंद यांनी तो संपर्क मिळवला आणि नंतर जया यांच्यापर्यंत ते पोहोचलेले आहेत. आता जया या मुलासह दुसरीकडे गेलेल्या होत्या आणि पुन्हा आनंद त्यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना म्हणजे जया ज्या आहेत त्या नकार देत होत्या, भेटायला नको, रिलेशनमध्ये नको, अशा पद्धतीनं विषय होता. आता 4 रिलेशननंतरसुद्धा जया आनंदला नकार देत होत्या आणि ही गोष्ट त्यांना पटत, म्हणजे आनंदला पटत नव्हती. आणि
ह्या सगळ्यांच्या म्हणजे वादाचं मूळ कारणच या पद्धतीचं होतं. आणि हा आनंद जो आहे तो जय यांना फोन करायचा, त्यांना मनवण्याचा किंवा त्यांना पटवण्याचा किंवा त्यांना अभिभूत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. मात्र जया या ठाम नकार देत होत्या. उलट 12 डिसेंबर 2023 तर या दिवशी जया यांनी सिडको MIDC पोलीस ठाण्यामध्ये आनंद वाहुळ आपल्याला त्रास देत आहेत अशा पद्धतीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तारीख आहे 13 डिसेंबर 2023. आता या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आनंद जे आहेत ते घरातून रिक्षा चालवण्यासाठी बाहेर पडले आणि संध्याकाळ झाली तरीसुद्धा ते घरी पोहोचले नाहीत. आता घरी घरातली मंडळी, भाऊ किंवा बाकीची मंडळी जी आहेत ती मंडळी काळजीमध्ये पडले. आणि त्यावेळेस मग अंकुश यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांनी सांगितलं की दुपारी धीर जे आहेत आनंद तर यांनी त्यांना सांगितलं आहे की ते जया यांना भेटायला दुपारी 1 वाजता जाणार आहेत किंवा भेटायला बोलवलेलं आहे. आणि दुसरीकडे 13 डिसेंबर 2023 संध्याकाळी साई टेकडी परिसर जो आहे तर त्या परिसरामध्ये फिरण्यासाठी काही लोकं गेली होती आणि त्यावेळेस फिरत असताना एका निर्जनस्थळी एका तरुणाचा मृतदेह आढळलेला होता. त्यानंतर मग लोकांनी पोलिसांना कळवलेलं आहे, पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत, मृतदेह ताब्यात घेतलेला आहे, त्याच्या शरीरावरती मारहाणीच्या खुणा होत्या आणि हत्या केल्याचा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवले. तारीख आलेली आहे 14 डिसेंबर 2023 आणि या दिवशी सकाळपर्यंत आनंद घरी आलेले नव्हते. आणि अखेर मग आनंद यांच्या भावांनी 15 डिसेंबरला शुक्रवारी सकाळी आनंद बेपत्ता झाल्याची तक्रार सिडको MIDC पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली आहे. आणि पोलिसांना आनंद यांचे फोटो वगैरे दाखवलेत आणि 13 तारखेला संध्याकाळी सापडलेला मृतदेह आणि बेपत्ता आनंद एकच व्यक्ती आहेत हे पोलिसांच्या लक्षात आलं होतं. आणि हा मृतदेह संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये पोलिसांनी पोस्टमॉर्टमला पाठवलेला होता. आता पोलिसांनी मृतदेह आनंदच्या घरच्यांना दाखवला, त्यानंतर ओळख पटली आणि आनंदची अज्ञात व्यक्तींनी हत्या केली अशी माहिती समोर आली. अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये हत्येचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यानंतर तपासाला सुरुवात झाली, घरच्यांची चौकशी सुरू झाली. 13 तारखेला आनंद कुठे कुठे गेले होते, कुणाला भेटले होते, त्यांना कोणी बोलवलं, त्यांनी कोणाला बोलवलं, अशा पद्धतीनं सगळी माहिती काढायला सुरुवात झाली होती. आणि त्यावेळेस अशी माहिती समोर आली की आनंद हे त्यांचे प्रेयसी जया यांना भेटायला जाणार होते आणि तसा फोन वगैरे झालेला होता. आणि मग जया आणि आनंद दोघंही लिव्हिनमध्ये राहत होते ही स्टोरीसुद्धा समोर आलेली होती. आणि यानंतर मग पोलीस जे आहेत ते जया यांच्या घरी पोहोचले, त्यांच्या राहत्या ठिकाणी पोहोचले पण त्या ठिकाणावरून त्या गायब झालेल्या होत्या. आणि आता पोलीस त्या जया यांचा शोध घेत होते आणि आनंद यांच्या मोबाईलवरून जया यांचा मोबाईल नंबर मिळवलेला होता. नंतर पोलिसांनी तो नंबर ट्रेस केला आणि जयांचा फोन हा वैजापूर या ठिकाणचं रोटेगाव या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मग पोलीस पथक त्यांच्या शोधार्थ रोटेगाव या ठिकाणी पोहोचतं आणि या ठिकाणी जया उर्फ जयश्री महापुरे रोहिदास अंबादास गायकवाड या नावाच्या व्यक्तीच्या घरामध्ये राहत असल्याचं आढळून आलेलं आहे. आणि मग पोलिसांनी जया उर्फ जयश्री आणि त्यांचा मुलगा आणि रोहित गायकवाड यांना ताब्यात घेतलं आणि सिडको MIDC पोलीस ठाण्यामध्ये आणलं. चौकशीला सुरुवात झाली आणि तपास केला असता जयाने आनंद बेपत्ता होण्याच्या 1 दिवस अगोदर म्हणजेच 12 डिसेंबर रोजी आनंद त्रास देत असल्याची तक्रार दाखल केलेली होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आनंद बेपत्ता झालेले होते. आता पोलिसांनी जयाला आनंदबद्दल विचारपूस केली, चौकशी केली, त्यावेळेस तिनं आपल्याला माहीत नाही असं सांगितलं आणि तक्रार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आनंद भेटायला आला होता. त्याच्यानंतर मग तो त्या मित्रांच्या बरोबर निघून गेलेला आहे अशी माहिती तिनं पोलिसांना दिली होती. आणि त्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेस कसून चौकशी केली त्यानंतर मात्र जयानं धक्कादायक असा जबाब दिलेला होता. जयाने आपल्या दुसरा प्रियकर रोहित गायकवाड याच्यासोबत आनंदची हत्या केल्याचं कबूल केलेलं होतं. प्रश्न हा होतो की ही हत्या कशी करण्यात आली होती, का करण्यात आलेली होती. तर आनंद आणि जया यांच्यामधला वाद होता, दोघंही लिव्हिनमधून बाहेर पडलेले होते नंतर. आणि आधीपासूनच जयाचं रोटेगाव या ठिकाणी राहणाऱ्या रोहित गायकवाड यांच्याबरोबर ती अगदी मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र जया यांनी मुलगा मोठा होत असल्याचं कारण देत आनंद यांच्या सोबतची मैत्री जी आहे ती तोडलेली होती किंवा वेगळं व्हायचं ठरवलेलं होतं. आणि आनंद मात्र जया यांना विसरू शकत नव्हता आणि त्यामुळे अनेकदा आनंद जयाला भेटण्याचा प्रयत्न करत होता, पुन्हा रिलेशनशिप प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र जया रोहितसोबत नात्यामध्ये गुंतलेल्या होत्या आणि
त्यामुळे आपल्याला हा सतत त्रास देतो आहे आणि या त्रासाला त्या कंटाळल्या आणि मग त्यांनी आपल्या प्रियकराला सांगितलं आनंदबद्दल आणि मग जया जय यांचा मुलगा आणि रोहित या सगळ्यांनी मिळून आनंदचा काटा काढायचं ठरवलेलं आहे आणि रोहित हा सुरुवातीपासून रेल्वे स्टेशन परिसरामध्ये फ्री वायफाय मिळतं म्हणून स्टेशनवरती अनेक वेळा तो त्या ठिकाणी थांबलेला असायचा आणि तिथंच त्याची मैत्री दोन अल्पवयीन मुलांच्याबरोबर झालेली आणि ही मुलं इंजिनिअरिंगची होती आणि त्यांना देखील पैशाची गरज होती आणि मग ते आमिष त्यांना दाखवण्यात आलं. रोहितनं त्यांच्याशी मैत्री केली आणि एक दिवस मग या रोहितनं अल्पवयीन मुलांना आनंदच्या हत्येचा प्लॅन सांगितला, पैशाचं आमिष दाखवत त्यांनाही सहभागी करून घेतलं. आणि दुसरीकडे जयाचा मुलगा जो म्हणजे जय यांचा जो मुलगा आहे तर त्यानेसुद्धा आपल्या चिखलठाणा या ठिकाणी राहणारे चार मित्र जे आहेत आणि त्यांनाही बरोबर ते घेतलेलं होतं. म्हणजे याच्यामध्ये दादासाहेब संजय मिसाळ, अमित गुप्ता आणि आर्यन राठोड आणि अजून एक अल्पवयीन अशा पद्धतीने या सगळ्यांना या कटामध्ये सामील केलेलं आहे. आणि ठरल्याप्रमाणे 12 डिसेंबर 2023 रोजी जया यांनी आनंद यांच्या विरोधामध्ये सिडको MIDC पोलीस ठाण्यामध्ये हा त्रास देतो आहे अशा पद्धतीची तक्रार दाखल केली. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता जया यांनी आनंद वाहुळ यांना फोन केला आणि भेटायला बोलवलं आणि आनंदला वाटलं की आता जया आपल्याबरोबर पुन्हा रिलेशनशिप आपली चालू होईल आणि म्हणून तो जया यांच्या घरी जायला तयार झाला. आणि घरी आधीच जया यांचा प्रियकर त्याचबरोबर ती बाकीची सगळी जी मंडळी आहेत ती येऊन थांबलेली होती. आणि त्याच्यानंतर मात्र ज्यावेळेस आनंद जयाच्या घरामध्ये शिरला त्यावेळेस सगळ्यांनी त्यांना पकडलं आणि मग त्यांना मारहाण करायला सुरुवात केली आणि 9 जणांनी मिळून आनंद वहाळला बेदम मारहाण केली आणि त्या ठिकाणी बेशुद्ध पाडलेलं आहे. आणि त्याच अवस्थेमध्ये रोहित, यश आणि इतर मारेकऱ्यांनी गाडीवरती बसून त्याला साई टेकडी या ठिकाणी परिसरामध्ये निर्जनस्थळी मारहाण करत टाकून दिलेलं होतं आणि याच्यामध्येच त्याचा मृत्यू झालेला होता. आणि त्याच्यानंतर मारेकरी त्या ठिकाणाहून फरार झाले होते आणि रोहित गायकवाडने जयाला आनंद मारल्याचं म्हणजे तो मृत पावल्याची माहिती सांगितलेली होती. यावेळी जया घाबरली आणि तिनं मुलासह रोहितसोबत पळ काढलेला होता आणि सर्व आरोपी रोहित गायकवाडच्या रोटेगाव या ठिकाणी म्हणजे त्या भागामध्ये थांबलेले होते. आणि घटनेनंतर आनंद वाहुळचा मृतदेह आढळला, तपास करत पोलीस रोटेगावपर्यंत पोहोचले आणि जवळजवळ 9 आरोपींना ताब्यात घेतलं. आता आनंद साहेबराव वाहुळ यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसी जया उर्फ जयश्री, विजय महापुरे, मुलगा आणि प्रियकर आणि इतर मंडळी, आता याच्यामध्ये काही विधी संघर्ष मुलं पण म्हणजे अल्पवयीन मुलंसुद्धा आहेत अशा पद्धतीनं जवळजवळ 9 जणांना अटक करण्यात आलेली होती. यात एक धक्कादायक बाब समोर आली बरं का, याच्यामध्ये प्रियकर आणि प्रियसी आणि एखाद दुसरा आरोपी जर सोडला तर बाकी सगळे आरोपी हे विद्यार्थी आहेत, काहींचं शिक्षण चाललेलं होतं आणि आता हेच संशयित खुने बनलेले आहेत. आता जी माहिती माध्यमातून समोर आली आहे ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता याच्यामध्ये अजून तपास चालला आहे, कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा समोर येऊ शकते. आणि तुम्ही जर या भागातील असाल, तुम्हाला याबद्दलची माहिती असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पण या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो? अनैतिक संबंधाचा शेवट हा असाच भयंकर होतो हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे अशा संबंधांना नकार देणं अत्यंत गरजेचं आहे. भावनिक आणि वासनांद बनण्यापेक्षा आणि स्वतःची बर्बादी करून घेण्यापेक्षा अगदी प्रॅक्टिकल बनलं पाहिजे आणि अशा चुकीच्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की चुकीच्या मार्गाने जाऊन स्वतःचं नुकसान, स्वतःचं वाटोळं आणि बर्बादी करून घेऊ नका. कोणतंही काम करताना आपल्या आईवडिलांचा, त्यांच्या कष्टाचा, त्यांच्या प्रेमाचा, त्यांच्या आशा आकांक्षांचा विचार करा आणि मगच पाऊल टाका. आपल्याकडून कोणतंही चुकीचं पाऊल पडणार नाही. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत